एका जनाला द्यायचं आणि बाकी जायचं काय हां बाकी लोक पन... नाहीत ना लो तर... का पण कारण की मी लाचार होऊन कोणाच्या समोर आजपर्यंत गेलेलो नाही हजारान शेतकरी पडलेले आहेत पंजाबराव त्याला कठीण आहे की लेकरायला कसं की हे करावं लेकरं रडतात हो देवा काय सांगायचं तुम्हाला अर गव्हर्मेंटसाठी काय बोलायचं पंजाबराव काय आपण पहिल्यापासून पाहत आलो आहे आपण म्हणजे काय आजच शेती करायलो नाही असं काही विषय का पण आज माझी परिस्थिती मी सांगू शकत नाही पंजाबराव तुम्हाला कारण की मी लाचार होऊन कोणाच्या समोर आजपर्यंत गेलेलो नाही काय सांगायचं तुम्हाला माझ एवढी कठीण परिस्थिती माझा मुलगा घरी आला काल परवा माझी मुलगी आज मला तिनं हट्ट पकडला पप्पा ड्रेस आणायचा हे करत अरे बाळा तिला म्हणलं बाळा फक्त मला पैसे भेटू दे आपण दोन चार दिवसांना ड्रेस आणू मदत आपण अवश्य करा पण बाकी शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार थोडा तरी एक एक टक्का तरी आपण त्यांचा विचार करा तर चला आता विष्णुभाऊ पवार आपल्याला थोडंफार बोलणार आहेत बोला सर तुमची वेता सांगा हे एक शेतकरी आहेत हां सर शेतकरी तर आपण पहिल्यापासून आहे आई वडिलापासून आपण शेतीतच लहान मोठे झालेलो आहे लहानाचे मोठे झालेलो आहे आपल्याला काही काही सांगायचं विषयच नाही पंजाबराव किती संकट आले आणि किती गेले आपण काय कोणापुढं आजपर्यंत आपण काही गेलो नाही आणि आपल्याला का काही हे असं काही कळत नव्हतं की असं चॅनलवर बोलल्यावर माणसाचं काहीतरी होतंय अरे असे लाखो लोक पडलेले आहेत की त्याला मदतीची गरज आहे पण कोणी द्यायला उरलं का कोणी कोणाचा पक्षासाठी कोणी कोणाचं फोन करतंय आहे हे करतंय आहे अरे तुम्ही भेटी गाठी घेता बाबा हेच चांगलं आहे पण हे तुम्ही दुसऱ्या पण लोकांकडं तुमचं दर्शक लक्ष केंद्रित करा भरपूर लोक पडलेले आहेत त्या लोकांसाठी पण थोडाफार विचार करा हे मी कळकळीची कल विनंती आहे हे सरकार बिरकार काय तुम्ही ना तुमचं नावं मोठं करण्यासाठी तुम्ही लोकायला काहीतरी विचार करा हो शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना जर विचार केला ना तर कोणालाच काही मिळणार नाही तुम्ही तिकडंच राहायचाल आणि आम्ही इकडं पोटभर खाऊन जगू आमच्याकडं आहे तेवढं आम्ही कमवून खाऊ जगू शकतो आमच्याकडे आहे आमचा शेतीतला माल आम्ही पिकवायचा ना आम्ही जगू बी शकतो करू शकतो काही विषय पंजाबराव याच्यात काही गलत विषय आहे का नाही अहो आपल्या शेतकऱ्यांमध्ये माल विकला आणि त्याला पैसे जावे एवढं काही आहे का आणि पैशानं सगळं काही मिळतं हे आहे का अरे अन्य धान्य सगळं शेतकरी कमवतोय पिकवतोय हे करतोय ते करतोय त्याला किती संकट आहे हो काही विचार करत आहे का कोणी या गोष्टीचं अरे शेतकऱ्यांनी जर कधी जर विचार केला की के आपल्याला यावर्षी माल कोणालाच काढायचा नाही एकूण कोण एका मिळून मिसळू उष्ण पासणं करू जसं पैसे लागतील कोणी पुसनी देत आहे हे करत आहे अडचणी तर आल्यावर करत आहे ना किती मित्रमंडळी मदत करतात मला केलेली काय विषय मग तसं एकूण कोणी एखायला तुमच्याकडे काही नसलं खायला तर म्या तुम्हाला द्यायचं तुमच्याकडून म्या घ्यायचं ह्या असं जर शेतकऱ्यानं केलं ना भाऊ तर बाकीच्या लोकांना रामराम त्याला असंच बसावं लागेल काय विषय पंजाबराव पैसे पैसे म्हणजे सगळ्यात मोठा विषय नाही पण शेतकऱ्याचं तुम्ही जाणून घ्या की शेतकऱ्याचे काय हाल आहेत काय नाही एवढं तर लक्ष करा थोडं अहो मालाला तर भाव द्या ये किती पैसे लागतात तुम्हाला बेपारी वर्ग तुमचं म्हणजे हे जे खरेदार लोक आहे हे किती लोक सुधराव लागले पाच हजारान सोयाबीन घ्या लागले अजून तीन महिन्यात सोयाबीन जाते तुमचे आठ हजार रुपयावर काय मेहनत करेन काय गुन्हा केला एवढं सांगा बरं तुम्ही ठेवू शकता का तीन महिने ते थे सांगा ठेवायला काय सोयाबीनच काय झालं पेरायचे सोयाबीन बिन नाही पेरायचे नाही तर तेलाचं काय करायचं कळड्या फळड्या पहिल्या सारखे गाणे काय जुने लोक काय उकडून उकळून कळडी उकळून तेल खरी तयार करत होते जुने लोक ती पद्धत का आपल्याला करता येत नाही आपण आहे ना तुम्ही आहे मी आहे आपल्याला अजून दोन दोन चार जणं जर सोपी मिळाली तर आपण एक प्रोजेक्ट आपल्या गावापुरता आपण उभा करू शकतो आणि आपल्या गावापुरतं तेल आपण बिन काढू शकतो पंजाबराव तो लय मोठा आपल्याला जगण्याचा लय मोठा काही विषय नाही हे दुसऱ्या लोकाला ऐकं लागतं आपल्याला ऐतं लागत नाही आपण मार कामं करतो ना चोवीस तास कामं करणारे लोक आहे आपण शेतीत आपल्याला काय विषय पंजाबराव स्वतः आपल्याला बी नाही तेवढा जगण्याचा काय सांगायचं तुम्हाला पण हे खुर्च्यावरचे लोक बसेल यायला त्याची जाणीव नाही ना यायचा बाजार चालू आहे जाणीव म्हणजे जा काय यायचा म्हणजे यायचं लागलं म्हणजे यायचं चालवणार आहे दुसरा गेला अव तुमच तुमचं झालं पण शेतकऱ्यांना काय करायचं काम ही तुमच्या राजकारण करायचं काय विषय देवा जगायला लय मोठं काही लागत नाही आणि शेतकऱ्याला जगायला तर अजिबात लागत नाही अर्ध्या एकरात पठ्ठ्या का पठ्ठ्याचं कुटुंबन बंद असे सनाट जगून अर्ध्या एकरात राहतो आम्ही काय सांगायचं तुम्हाला लय मोठं काही जगायला लागत नाही पंजाबराव पण आता पण माणूस अंतकरणातून बोलतोय बोलायला म्हणजे काही विषय नाही जे भावना आहेत आपल्या हेच मांडायलो मी अहो तो काही विषय नाही बापा मीच काय ठीक आहे पण जे लोक आता गोरगरीब लोक आहेत किती लोक आहेत पंजाबराव त्याच्या इथं गुण गुंठाव ते लोक जगतात का नाही जगत हा उद्या मा एक विषय आहे का मायाकडे एक तीन एकर शेती चार एकर शेती हो बांधाल नेर बसलेत हो येणारे हरण है येत रुई हो येत मग मी रोजान जाऊ शकतो का नाही जाऊ शकतो तुमची परिस्थिती ती माहिती एक विषय का मी रोजान जाऊ शकत नाही हो मग मी जर कोणाच्या रोजान केलं तर माझ्या चार एकरातलं जे पीक आहे हे पूर्ण उद्ध्वस्त होणारे उद्या उद्याचं भविष्य काय आहे त्यामुळे मी या पिकाच्या भरशावर इथं या शेतात बसलेलो चार एकर हो कारण की हे आहे म्हणून आपल्याला याच्यावर राखणंचे जे करणंचे हे पेरलं नाही उगवलं डबल आपल्याला काय आपली झक मारायचे आपल्याला बी आणायचं कोणाकडून कसे यादान काढायचे कसं काढायचं हातपाय जोडून आपल्याला डबल बी आणणंय आणि पेरणचे एक मिनटं एक मिनिट आणि या चार एकरातला माल जर निसर्गानं त्याच्यावर पाणी टाकलं असेल तर आम्ही काय करायचं पुढच्या वर्षात येणाऱ्या हा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांसमोर आहे मला अजिबात मदतीची गरज नाही जाऊ द्या मी समर्थ आहे मी बिन जगण्यासाठी माझ्यासाठी समर्थ आहे पण बाकीचे गोरब गोरगरीब शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी सरकारनं मदत करावी आणि दहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव द्यावा आणि ज्यांचं नुकसान खरोखर झालं असेल त्यांना त्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपये मदत या ठिकाणी द्यावी हाच माझा उद्देश आहे बस जय हिंद जय महाराष्ट्र